अपने पिता नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के पदपथ पर चलकर समाज सेवा का ध्यास मन में लेने वाले युवा नेता तथा महाराष्ट्र कॉलेज कक्ष कार्यकारिणी के सदस्य शुभम चौगुले के जन्मदिन के उपलक्ष्य पर ऐरोली विधानसभा क्षेत्र में विविध सामाजिक कार्यक्रमों का जोरदार आयोजन देखने मिला। जन्मदिन के एक दिन पहले चिंसपाड़ा के तमाम लोगों के लिए 2 दिन के लिए ऑटो रिक्शा की निःशुल्क सेवा का शुभारंभ शुभम चौगुले के हाथों संपन्न हुआ, जिसके पश्चात शुभम चौगुले का काफिला पहुंचा दीघा स्थित एल्टन पाड़ा, जहां मौजूद प्रबोधनकार ठाकरे स्कूल में छात्रों की सुविधा के लिए उनके बीच जाकर शैक्षणिक साहित्यों का वितरण किया गया, जहां उनके साथ पूर्व नगर सेवक जगदीश गौते, प्राचार्य तारा ठाकरे, शिक्षक आदि बड़ी संख्या में उपस्थित थे। मौका जन्मदिन का था, इसलिए यहाँ खास जन्मदिन बच्चों संग केक भी काटा गया। इसके बाद शुभम चौगुले ने रबाली स्थित साई बाबा नगर पहुंचे, जहां रत्नाबाई चैरिटेबल ट्रस्ट की स्कूल में वसला कांबले और गणेश दगड़े सहित तमाम कार्यकर्ताओं ने केक काटकर चौगुले का जन्मदिन मनाकर उन्हें बधाई दी। अपने सामाजिक दायित्व का निर्वाह करते हुए शुभम चौगुले ने चिंचपाड़ा में स्वच्छता दूतों और दिव्यांगों में अनाज और टिफिन तथा छाता भेंट स्वरूप देकर अपने जन्मदिन को सही मायने में सार्थक करने का काम भी किया। शुभचिंतकों ने शुभम चौगुले को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनके कार्यों की जमकर सराहना की। आज श्री शुभम विजय चौगुले यांचा वाढदिवस आहे। आज म्हणजे खरं म्हटलं उद्या 26 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे, परंतु एक दिवस आधीपासूनच शुभमचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यांनी पहिली सुरुवात जी चौगुले साहेबांनी शाळा उभारली प्रबोधनकार ठाकरे विद्यालय इथल्या इल्टनपाडा असेल किंवा सभोवतालच्या परिसरातील लोकांसाठी, त्या शाळेतून त्यांनी वाढदिवसाची सुरुवात केलेली आहे। जो चौगुले साहेबांचा वारसा आहे, सामाजिक उपक्रम राबून वाढदिवस साजरा करायचा, तो त्यांनी वारसा चालू ठेवलेला आहे। आणि खरोखरच आम्हाला सगळ्यांना आनंद होतो की ज्याप्रमाणे चौगुले साहेबांनी आपल्या आयुष्याची वाटचाल केली, त्याचप्रमाणे पायावर पाय ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शुभम चौगुले हा आपली वाटचाल करत आहे। आणि आमच्या सर्व ह्याच्याकडनं शुभमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे। त्यांनी साहेबांच्याही पुढे जाऊन समाजाची सेवा करावी, चांगलं मोठं काम करावं आणि पॉलिटिक्समध्ये सुद्धा त्याचं उत्तुंग त्याचं भरारी घेऊ अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यात अगोदर शुभमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि युवा कॉलेज कक्षाची जी निवड झाली त्याबद्दल खूप खूप अभिनंदन। तर मी आता सांगितलं की शुभम जो आहे त्याचा जन्म, मी 27 वर्ष झाले या शाळेमध्ये काम करते आहे आणि शुभमला लहानाचं मोठं होताना मी पाहिलेलं आहे। तर शुभम जो आहे तो पूर्वीचा शुभम आणि आताचा शुभम याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे। त्याच्यामध्ये खूप गुड क्वालिटीज ज्या साहेबांपासून त्याने शिकलेले आहेत की समाजकारण करणे। तर या शाळेमध्ये मी जेव्हा शुभमला वेळोवेळी बोलवते आणि ज्या काही गोष्टी सांगते तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाकांक्षा आहे, खूप जिद्द आहे। आणि जसं साहेबांचा वाढदिवस आम्ही आदल्या दिवशी साजरा करतो 12 मार्चच्या आदल्या दिवशी, तसंच शुभमचा सुद्धा उद्या वाढदिवस आहे, परंतु आम्ही एक दिवस अगोदर साजरा केलेला आहे। आणि शुभमने खूप चांगल्या गोष्टी सकारात्मक शाळेत केलेलं आहे। यापूर्वीसुद्धा विद्यार्थ्यांना काही गरजेच्या वस्तू वाटप म्हणा, 10वीच्या मुलांना शुभेच्छा, 10वीच्या मुलांना परीक्षेच्या अगोदर येऊन काही महत्त्वाचे जे काही मेसेजेस किंवा जे काही व्याख्यान आहे ती सुद्धा आयोजित केलेले आहे। तर शुभमकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे। साहेब जसं समाजकारण करून शाळा चालवत आहेत की शाळेमधून साहेबांनी आज खूप चांगल्या गोष्टी साध्य केलेल्या, तशाच गोष्टी शुभमसुद्धा साध्य करतो आहे आणि तो उत्तरोत्तर करेल अशी आम्हाला शुभमकडून अपेक्षा आहे। शुभम विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तू आणि छत्री देण्यात आलेली आहे। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ऐरोली चिंचपाडा आमचे तर विजय चौगुले साहेब पहिल्यापासूनच गरिबाचे खूप खूप काळजी करतात। त्यांचा मुलगा शुभम चौगुले यांच्या वाढदिवसाकरता हार्दिक शुभेच्छा। ईडब्ल्यू नेटवर्क।